तर शेतकऱ्यांच्या 70% मागण्या मान्य झालेल्या आहेत, त्यामुळे लॉंग मार्च स्थगित करण्यात आला. मात्र ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली आहे. मात्र या समितीतून अजित नवले यांना वगळण्यात आलेलं आहे. 2017 झालेल्या शेतकरी संपादरम्यान जे घडलं ते मी जनतेसमोर मांडलं म्हणून मला या समितीतून वगळलं असा आरोप नवलेंनी केलाय. मला वगळलं असलं तरी आमदार विनोद निकोले हे भक्कमपणे बाजू मांडतील असा विश्वास नवले यांनी व्यक्त केलाय. 1 जून 2017 शेतकरी संपामध्ये तो संप रात्री कारस्थान करून फोडून काढण्याचं जे काही षडयंत्र होतं ते षडयंत्र उधळून लावल्यामुळे आणि त्यानंतर सुद्धा जी विविध शेतकऱ्यांची आंदोलनं झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची भक्कम बाजू कोणताही तडजोडीचा विचार न करता लावून धरल्यामुळेच मला लॉंग मार्च च्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अंमलबजावणी समितीमधून सरकारने वगळलं आहे. आई भवानीचा गजर म्हणजे